थ्री मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ज्या विशेष विषयाच्या संदर्भात बोलणार आहोत तो विषय एका व्यक्तिमत्वाच्या अनुषंगानं आहे हे व्यक्तिमत्व भारतीय नाही परंतु भारतीय संदर्भातच किंवा भारतीय सामाजिक स्थितीच्या अनुषंगानं या व्यक्तीचा एक अल्पसा परिचय आपण करीत आहोत तो यासाठी की नुकतंच दोन ऑक्टोबर दोन रोजी ज्यांचं निधन झालं त्या साचिन लिटल फिदर या अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल या क्षेत्रात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचा हा मृत्यू पण काय यांच्या मृत्यूच्या संदर्भात आपण दखल घ्यावी तर त्याचं सर्वात महत्वाचं कारण त्यांनी नेटिव्ह अमेरिकन चळवळ यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्या चळवळीमध्ये त्यांनी आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात काम केलं सचिन लिटल फिदर यांचे वडील हे मूर्त नेटिव्ह अमेरिकन म्हणजे ज्याला आपण भारतीय भाषेमध्ये आदिवासी अमेरिकन किंवा अमेरिकेतल्या आदिवासी वडील आणि गौरवर्णीय यांचं हे अपत्य असणाऱ्या साचिन लिटल फिदर यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं मॅन्युअल अॅब्रॉ क्रूज एकोणीसशे त्र्याहत्तरला ला अमेरिकन फिल्म अकादमीचा पुरस्कार सोहळा चालू असतानाच साचिन लिटल फिदर या मॅरिओन ब्रँडो या अभिनेत्याच्या वतीनं पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होत्या आणि मॅरियन ब्रँडो यांना त्या पंचेचाळीसव्या पुरस्कार समारोहाचा पुरस्कार घोषित झालेला होता तो पुरस्कार घेण्यासाठी सचिन लिटर फिदर या स्टेजवर गेल्या आणि त्यांनी म्हटलं त्यांचं एक छोटे खाणी भाषण झालं त्याच्यामध्ये मॅरिन ब्रँडो या समारोहाला उपस्थित नाहीत याचं कारण हॉलिवूड चित्रपटसृष्टी जी आहे अमेरिकेची मुख्य चित्रपट सृष्टी ही आजही नेटिव्ह अमेरिकेनच्या प्रश्नांवर काही करू इच्छित नाही त्यांच्या प्रश्नांवर चित्रपट करत नाही किंवा त्यांचे प्रश्न समाजासमोर आणत नाही त्यामुळे या समारोहावर त्यांनी बहिष्कार टाकला असं साचिन लिटल फिदर यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि वैशिष्ट्य असं की साचिन लिटल फिदर या काही काळानंतर म्हणजे त्यांच्या वडिलांची सोबत त्यांच्या आईने सोडल्यानंतर त्या गौरवर्णी अमेरिकन समाजातच वाढल्या वावरल्या शिकल्या त्यातूनच त्या चित्रपट मॉडेल म्हणून आल्या इथल्या टेलिव्हिजन आणि रेडिओ केंद्रांवरही त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं पण एकोणीसशे त्र्याहत्तरच्या या पुरस्कार सोहळ्यात त्या उपस्थित राहिल्या त्यांना त्या ते ठिकाणी मॅरिओन ब्रँडो यांनीच पाठवलं होतं ज्यांच्याशी त्यांची एक वर्षापूर्वीच ओळख झाली होती आणि या पुरस्कार सोहळ्यानंतर स्वतः साचिन लीडर फिदर यांनी स्वतःला अमेरिकन नेटिव्ह अमेरिकन किंवा अमेरिकेतल्या मूळ रहिवासी मूळ असणाऱ्या आदिवासींच्या चळवळीबरोबर जोडून घेतलं आणि मग त्यांचे प्रश्न काय आहेत त्या प्रश्नावर त्यांनी काम केलं प्रामुख्यानं त्यांना त्या ठिकाणी जे प्रश्न आढळले ते आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात होते शिक्षणाचे प्रश्न होते त्यावर त्यांनी काम केलं आणि त्याबरोबर ते त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची मांडणी करणारं एक सविस्तर पत्र त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांना एकोणीसशे नव्वद साली लिहिलं होतं आणि या पत्रामध्ये त्यांनी नेटिव्ह अमेरिकन म्हणजे अमेरिकेतल्या आदिवासी समाजाचे नेमके प्रश्न काय आहेत हे त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं होतं त्यांच्या या संपूर्ण कार्याची दखल मुख्य अमेरिकन समाजाला घ्यावी लागली आणि म्हणून जून दोन हजार बावीस ला, ला त्यांना अमेरिकन चित्रपट अकादमीने एक स्वतंत्र माफी याचना पाठवली ज्याचं जाहीर वाचन सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस ला करण्यात आलं नेटिव्ह अमेरिकन ने यांच्यामध्ये काम करताना साचिन लिटल फिदर यांनी रेड अर्थ इंडियन थिएटर कंपनीची स्थापना केली आणि दोन हजार तेरा मध्ये त्यांनी स्वतंत्रपणे नेटिव्ह अमेरिकन फिल्म फेस्टिवलचीही सुरुवात केली कोणतंही काम करताना त्या मूळ समाजाला त्या प्रभात आणून काम करणं ही पद्धती त्यांनी स्वीकारली आणि त्यांनी आजीवन त्र्याहत्तर नंतर त्यांनी संपूर्ण कार्य हे नेटिव्ह अमेरिकन समाजासाठीच केलं आणि या नेटिन अमेरिकन समाजाच्या आरोग्य आणि शिक्षणावर काम करत असतानाच संत मदर तेरेसा यांच्या मदतीने त्यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे एक हॉस्पिटलची देखील उभारणी केली अशा या साचिन लिटल फिदर यांनी अमेरिकेच्या आदिवासींचा किंवा मूळ निवासींचा प्रश्न हा जगासमोर मांडला आणि त्यांचं नुकतंच दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी निधन झालं त्यांच्या या निमित्तानं आठवणी या चळवळीला आणि एकूणच समाजाच्या निकोप रचनेसाठी वाढीसाठी प्रगतीसाठी कशा आवश्यक आहेत याच अनुषंगानं त्रिवेज मीडियाची त्यांना विशेष आदरांजली या कार्यक्रमातून आम्ही वाहत आहोत आपल्याला हा एपिसोड नक्कीच आवडेल तो इतरांनाही शेअर करा